अंदाजे आता अंदाजे मध्ये चना आहे, चना आणि गहू, चना गहू गहू नाही गहू एक्स्ट्रा वर्षी टाकतो. अनाज कोणता? नमस्कार, आज आपण आलो आहोत अल मैदा गोट फार्म तालुका अंबरनाथ वांगणीमध्ये. तर आज आपण पूर्ण आमच्या रईत चाचांच्या फार्मची पूर्ण टूर पाहणार आहोत. तर चला आपण त्यांचा फार्म पाहायला जाऊ. इकडे बदकांचं आहे काय घर? किती आहेत बदक? हे कोणतं राजवंश मध्ये? इकडे काय पुढे? मित्रांनो, हे चाचा आहेत आपले, यांचा गोट फार्म आहे हा अल मैदा गोट फार्म. रईत चाचा बोकड बघूया आपण. पलाही बोकड आहेत ना इकडे? पलाही बोकड आहेत ना सगळे? सगळे अच्छा. हा मित्रांनो, सगळे स्वतःचे बोकड आहेत इकडे. हा कुठचा आहे मध्ये? कोटामध्ये आहे ना आपण? त्यांना सेपरेट कंपार्टमेंट आहे त्यांच्यासाठी, प्रत्येक बुकडसाठी. हा पंजाबी आहे, हा पंजाबी आहे मित्रांनो. अरे किती वर्षाचा आहे? आठ दादाचा आहे.
चाचा यांचं फीडिंग कसं आहे? अनाज कोणता? मका, गहू वगैरे. अच्छा अच्छा. हा हा. आणि याच्यामध्ये सुक्या चाऱ्यामध्ये? सुक्या चाऱ्यामध्ये हरीपत्ती आणि चण्याचा भुसा. चण्याचा भुसा. अच्छा अच्छा. नवीन आला ना? हां हां हां. तिकडे हां 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 हां. नवीन माणूस आला तर ओके. ओके. बिटल पंजाब पंजाब आहे ना. चाचा खेळत आहे त्यांच्या बोकडाबरोबरती. हो तोंड झालं वगैरे, कान पण एकदम मस्त मारा येतो का? हा ह्याला किती वर्ष आली? ह्याला काही 2 वर्ष नाही झाले. नाही ना. हा कुठचा आहे? गुलाबी गोटा. अच्छा चांगलं मेंटेन ठेवलं. इकडे शेळ्यांचं आहे ना फक्त? शेळ्यांचं काय बघू भाई, इकडे आठवणी तुम्ही बोकड आहेत ना. हा हा हा. इथं एक कडबागुट्टी मशीन आहे. हा पूर्ण खाद्य मिक्स करायला. छोट्या नवाब आहे रईस चाचांचा. 7-8 महिने झाले ना त्याला. एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये आहे. वरती काय खच्ची आहेत सगळे? अच्छा हे सगळे कुठे आहेत? त्याचे किती जागा आहे तरी म्हणजे त्यांच्या एका बोकडासाठी अंदाजे? 4x7 5x5. बस झालं ना, तेवढं कम्फर्टेबल आहेत ना त्याचं जागा? तशी कम्फर्टेबल होते ना त्यांना? थोडीशी लहान आहे पण जेवढी जास्त जागा देशील ना. हा हा हा. तेवढा जास्त त्रास देतो. अच्छा हा हा हा. हा जमुनापरी मध्ये हंसा मध्ये. ऐंशी प्लस असेल ना? हा ना 100 पुढे ना. करोली कोटा ना. हा पंजाबी. हा सोहेल सरांचा. हा 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 बरोबर. अच्छा खच्ची सगळ्यात. हा हा हा. लाईट चालू कर कशामध्ये? सोजत वगैरे? सोजत आणि
सगळे सोजेत होते ना, माझ्याचे पत्ते आहेत चार पाच, चार पाच पत्ते आहेत, हां एखादा मला वाटतं पंजाबी आणि काय. अच्छा अच्छा, हां ह्यांना फक्त खायला तुम्ही सकाळी घालता आणि संध्याकाळी? सकाळी पण असतो, हां सकाळी, हां हरिपत्ती, हां पत्ता असतो आपला उसुबा आपला उंबराचा. अच्छा हां हां हां, संध्याकाळी सहाच्यानंतर सात सातला खूप अनाज अनाज. अच्छा हां हां, आणि पाणी कसं दिवसभर ठेवतं की म्हणजे? दोन तीन टाइम, दोन तीन टाइम. अच्छा, सुका चारा ठेवलेला आहे. अच्छा हरिपत्ती. अच्छा अनाज वरती ठेवतं. अच्छा हां हां, सुका चारा वरती असं ठेवल्यामुळं खराब होत नसेल ना, म्हणजे काळा वगैरे पडतो ना? हां बरोबर. अच्छा अच्छा, मी त्यांना सुंदर असे एक एक क्वालिटीमध्ये तुम्हाला बकरे मिळाल मिळतील. पूर्ण खच्चीमध्ये आहेत हे, सोजत आणि पतेरामध्ये बघू शकता. एक नंबर क्वालिटीमध्ये बोकड आहेत चाचांच्या इथे अलायदा फार्ममध्ये. तुम्ही नक्की एकदा भेट द्या या फार्मला. अंबरनाथ तालुका गोरेगावमध्ये वांगणी स्टेशनवरून एक 2 ते 3 किलोमीटरवरती यांचा फार्म आहे अलायदा गोट फार्म. एक से एक क्वालिटीमध्ये चांगले बोकड बघायला मिळतील मित्रांनो तुम्हाला. मास केला आहे त्यांनी, लाकडी मासावरती सगळ्या बोकडांची व्यवस्था आहे बसण्याची. आणि हा तुम्ही सुका चारा बघू शकता, वरती लाकडी मासावरतीच ठेवला आहे. मेंढा कुठचा आहे? इंदोरी. अच्छा इच्छा आहे का? अच्छा अच्छा, मित्रांनो क्वालिटीमध्ये बकरी तुम्ही पाहू शकता. हाईट पेड पतेरा, हंसा ना? हा बरोबर. किती महिन्याचा बच्चा आहे हा? एक अडीच महिने. अच्छा अडकलाय तो. लिलीपूट कालच दिलेला बच्चा दाखवतो तुम्हाला, ह्याच्यातच आहे ना? एक सुंदर असा बच्चा, एकदम गोंडस. हव का किती गोंडस बच्चा आहे तिचा, बोकड आहे ना? हा कुठचा आहे? हा विलायती ना? हा
हाँ कोटा मध्ये इकडे हा कोटा आहे आणि हे फायटर कोंबड्यांसाठी जागा केले आपण कोटा आहे ना नाही ना मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये कोटा आहे आपल्याला बघू शकता आपण चाचांच्या फार्म वरती 2023 का लाल बादशाह आहे 2023 का लाल बादशाह नाम आहे अच्छा लाल बादशाह नाम आहे उसका ये बकरा का 2023 अच्छा मस्त एकदम मारत नाही ते आधी नशीब आहे है ना तिथे पण तो घरात पाळलेला आहे हा तेव्हाच इथे पण काय नाही एकदम आराम हा आपण 100 किलोच्या पुढे असेल ना आणि किती आड्यात लावले आड्यात नाही ना सादात करतोय अच्छा हा हा मस्त आहे क्वालिटी मध्ये एकदम झालर एकदम चमक वगैरे पण मस्त आहे शांत आहे एकदम बेंडम ना सुक्या दाऱ्याचा स्टॉक मग इकडेच ठेवता ना करून समोर ना हा हा शेरू नाम आहे का अच्छा ह्या दोन मादे आहेत ओके ओके आपण इला येथेच बोललात ना हा इंदोर अच्छा एमपी ओके मित्रांनो हा क्वारंटाईन रूम आहे म्हणजे एखादा बोकड वगैरे आजारी असेल ना तर सेपरेट ठेवणं खूप गरजेचं असतं तर इथे ठेवला जातो बोकड जेणेकरून बाकीच्यांना संसर्ग होऊ नये त्याचा आणि हे सुक्या दाऱ्याचं गोडाऊन आहे इथेच ठेवतो ना सुका दारा अच्छा हा असंच पसरून ठेवला जातो सुकायचा अच्छा हा हा इकडे पण कबूतर मित्रांनो हे कबूतरांसाठी छोटस घर केलेलं आहे चाचानी एकदम सुंदर अस याच्यामध्ये मिक्स करता ना तुम्ही मिक्सरमध्ये मित्रांनो मिक्सरमध्ये हे सगळं मिक्स करून आणि मिनरल वगैरे पण टाकतो ना सगळं याच्यात अच्छा आणि संध्याकाळी देतो ना 7 वाजता आणा अच्छा हा
ह्याच्यामध्ये हे पण अनाजच आहे, अनाज हे पुरे अनाजाचेच भरलेले असतात. आपण एकदा चक्की फुटून बनवून ठेवतो डायरेक्ट ड्रम भरतो. अच्छा अच्छा, हा हा, म्हणजे रोज जेवढं लागेल तेवढं आपल्या हिशोबानं आपण असं 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 मिक्सरमध्ये टाकून मिक्सिंग करून म्हणजे पिल्लांचा खुराक आणि सगळं एकच आहे ना, सगळं सगळं टोटल वगैरे होय ना. हा हा हा, तरी ह्याच्यामध्ये काय काय असेल तरी अंदाजे आता अनाजामध्ये? चणा आहे, चणा आणि गहू. चणा गहू गहू नाही, गहू एक्स्ट्रा वरची टाकतो नाही का. हा, त्याच्यात चणा आहे, वाटाणा आहे, मसूर आहे, मूग आहे, चवळी आहे, ओके, मका आहे. म्हणजे सगळं याच्यामध्ये मिक्स येतो आणि गहू पण टाकतो. अच्छा अच्छा, हा हा हा, म्हणजे सगळा मिक्स राहणार. सोबत ते मिनरल वगैरे येते वाच. हा, तो मिक्सर मध्येच मिक्स. अच्छा, हा हा. मित्रांनो, हे आलं चाचांच्या जे फार्मवरती अनाज ठेवायची पद्धत आहे व्यवस्थित राहण्यासाठी, आणि उंदीर पण लागत नाही ना असं व्यवस्थित ठेवल्यामुळे, उंदराचा त्रास होत नाही. आणि पाणी कसं देता तुम्ही, म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी की ठेवलेलंच असतं? नाही नाही, ठेवलेलं असतं. मोठे बकरे जे आंडूळ असतात ना आमचे मोठे, हा हा हा, मोठ्या बकऱ्याला आम्ही दोन टाइम सकाळ संध्याकाळ सकाळी 11-11:30 देतो, त्याच्या बाजूला 4-4:30 ला देतो. अच्छा अच्छा, दोन टाइम. आणि वरचे जे खस्सी बकरे आपले असतात, हा हा हा, तर खस्सी बकऱ्याला आपलं 24 घंटा पाणी ठेवलेले असतं. ओके ओके, हा, त्यांचे ड्रम भरलेले असतात. अच्छा अच्छा, हा हा, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. मित्रांनो, ही अलादाय गुडफॉर्मची आमच्या चाचांची गुडफॉर्मची टूर तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणखीन खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येईनच या फॉर्मवरचे. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. लवकरच भेटू, धन्यवाद.